स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोडणी मजूर व मुकादम वाहतूकदार संघटना यांची बीड जिल्ह्याच्या वतीने भोगलवाडी फाटा इथे बैठक संपन्न. कर्नाटकातील कारखान्यांनी 34% वाढ द्यावी, महाराष्ट्रातील मुकादम संघटनेची मागणी. 34% वाढीप्रमाणे आम्ही ऊसतोड कामगारांना हिशोब दिला, महाराष्ट्रातील कुठल्याही मुकादमाचा घातपात होऊ नये याची काळजी कर्नाटकातील कारखानदारांनी घ्यावी. गतवर्षी झालेल्या कराराप्रमाणे ऊसतोड मुकादमांना महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी 34% वाढ लागू केली, मात्र कर्नाटकातील एकाही साखर कारखान्याने ही वाढ केली नसल्याने ऊसतोड मुकादम यांनी आंदोलनाचे हत्यार उपासले असून यासाठी महाराष्ट्रातील मुकादमांची एक व्यापक बैठक भोगलवाडी फाट्यावरती सिद्धिमंगल कार्यालयात गुरुवारी पार पाडण्यात आली. या बैठकीत सर्व मुकादमांनी एकमुखी पाठिंबा देत कर्नाटक सरकारच्या विरोधात बंडाचे हत्यार उपासले आहे. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बीड. आज ऊसतोड कामगार संघटनेच्या वतीने आज महामेळावा भोगलवाडी फाटा मंगल कार्यालय इथे घेण्यात आला. हा मेळावा घेण्याचं कारण आहे की एकीच्या बाळानं महाराष्ट्रातील सर्व कारखानदारांनी ज्या पद्धतीनं 34% वाढ दिली त्या पद्धतीनं कर्नाटकच्या कारखानदारांनी 34% वाढ देऊन आम्हाला प्रोत्साहित करावा यासाठी आम्ही त्यांना मागणी घातलेली आहे. आज आम्ही सर्व ऊसतोड कामगारांना 34% वाढीप्रमाण हिसाब पुढे दिलेला आहे. ह्याच्यात आता संजूभाऊनं सांगितलं त्या पद्धतीनं कुठल्याही वाहनमालकाचा घातपात होऊ नये ही आम्ही डोळ्यासमोर अपेक्षा ठेवून त्यांना मागणी घालत आहेत. जर ह्या मागणीला त्यांचा होकार नाही आला तर आम्ही पुढील पावलं उचलणार आहेत आणि त्याला त्या कर्नाटकच्या कारखानदाराला सामोरे जावं लागणार आहे. ह्याची दक्षता घेऊन उद्याच्या 25 तारखेला ते होकार देतील अशी अपेक्षा ठेवून मी माझे 2 शब्द संपवतो आणि थांबतो. आज मुकदम संघटनाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यानं जे काही जी आर काढून ऊसतोड कामगाराची वाढ केली याचे बिल ना दिल्यामुळं कर्नाटक राज्याच्या कारखान्याच्या विरोधामध्ये आम्ही इथं बैठक मांडलेली आहे आणि 25 तारखेला कर्नाटकचे जे मेन अधिकारी त्यांची आमची बैठक होणार आहे आणि बैठकीमध्ये जर तोडगा नाही निघाला तर तिथून मोर्चा संघर्ष कर्नाटक राज्यालाही न झेपण्यासारखाच असेल. ह्या आमच्या सगळ्या मुकदमाची एकमुठीनं एकजुटीनं इथं फायनल बैठक झालेली की कर्नाटक राज्यातल्या कारखानदारीनं आमचे पूर्ण वाढ बिल कराराच्या अगोदर त्यांचे बिलं दिले पाहिजेत आणि ते बिलं ऊसतोड कामगारापर्यंत पोहोचले पाहिजेत. त्याच्यासाठी आज आम्ही मोठ्या संख्येनं इथं खूप मोठी मीटिंग घेऊन आम्ही शपथविधी घेऊन ठरविलेला आहे की आम्ही कर्नाटक कारखान्याकडून ऊसतोड कामगाराची वाढ घेतल्याशिवाय कदापि राहणार नाहीत. तरी त्यांनी जर आमची वाढ येळेत नाही दिली तर आम्ही त्यांना धडा शिकविल्याशिवाय बी राहणार नाहीत. ऊसतोड कामगार संघटनेचा मुकदम संघटनेचा जास्त नाही ठेवता येत.